राकापा के नगर अध्यक्ष दुनेश्वर पेठे और राकापा नेता प्रशांत पवार इनके नेतृत्व में रामनगर चौक स्थित हनुमान मंदिर के सामने होम हवन का आयोजन किया गया है। कोरोना और महंगाई जैसे संकटों को दूर करने के लिए होम हवन के साथ ही हनुमान चालीसा का पाठ भी किया जाएगा। राकापा द्वारा रामनगर के हनुमान मंदिर में कोरोना, आर्थिक संकट, युद्ध संकट, पेट्रोल की कीमतों में वृद्धि, डीजल की कीमतों में वृद्धि, सिलेंडर की कीमतों में वृद्धि, खाद्य तेल की कीमतों में वृद्धि, इन संकटों को दूर करने के लिए होम हवन और हनुमान चालीसा पाठ का आयोजन किया गया है। मोदी सरकार की सत्ता में आने के बाद से भारत पर बड़े संकट थोपे गए हैं। मूल्य वर्ग, GST, ऐसे संकट से देश के नागरिक गुजर रहे हैं। अर्थव्यवस्था नीचे पहुंच गई है। राष्ट्रवादी पार्टी ने नागरिकों की दुर्दशा को दूर करने के लिए शनिवार 28 मई को दोपहर 12 बजे से 2 बजे के बीच रामनगर चौक नागपुर में होम हवन आयोजन करके भारत के नागरिकों की दुर्दशा को कम करने के लिए यह कार्यक्रम आयोजित किया है। BKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट। उद्याचा हनुमान चालीसाचं पठन आणि सुंदरकांडाचं पठन आम्ही तिथे करणार आहोत राम हनुमान मंदिरामध्ये, आणि उद्या 12 वाजता आमचा तो कार्यक्रम सुरू होऊन जाईल। 12 ते 2 जो त्या सुंदरकांडाचे जे पाठ असतात ते पाठ संपूर्ण करू आम्ही, आणि त्याच्यासाठी आम्ही शांतता राहावी, कुठलीही अडचण निर्माण होऊ नये त्याच्यासाठी आम्ही रितसर पोलिसाची परवानगीसुद्धा मागितलेली आहे। मला वाटते पोलीस परवानगीसुद्धा देतील, जवळपास परवानगीची गरज नसते मंदिरात जाण्यासाठी, परंतु आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहे, उद्या कायदा सुव्यवस्था खराब होऊ नये त्याच्यासाठी आम्ही त्याची परवानगीसुद्धा मांडली आहे। आणि हा फक्त एकमेव उद्देश, आमचा काही राजकारणाचा हेतू नाही आहे, विश्वामध्ये शांती पसरावी। जसं रशिया युक्रेनचा वाद सुरू आहे, श्रीलंकेमध्ये लोक उपासाने मरत आहे, आपल्या देशामध्ये महागाईने लोक मरत आहे, बेरोजगार आणि रोजगार त्रस्त आहे, लोक त्रस्त आहेत, तर त्या उद्देशाने देवाकडे साकडं घालण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत। आणि आम्हाला असं वाटते की जेव्हा जेव्हा आम्ही याच्यापूर्वी पण गणेश मंदिरामध्ये आम्ही होम हवन केलं त्यावेळेस पाऊस नव्हता, आमची मान्यता आहे की देवाने ते ऐकलं आणि ते परत आम्हाला पाऊस मिळाला। कोविड संपला नव्हता, कोविडच्या वेळेस आम्ही होम हवन पाठ केले, त्यावेळेस असं शहरामध्ये किंवा देशामध्ये असं झालं की त्या देवाकडे आम्ही जी प्रार्थना केली ती प्रार्थना आमची मान्य झाली, तर त्याच उद्देश उद्याचा ठेवून आम्ही तोच आम्ही देशातील जनतेला एक त्या ह्या जे संकट ओढावलेले आहेत, पूर्ण विश्वावर ओढावलेले आहेत, ते संकट दूर व्हावे एवढी आम्ही देवाची आम्ही प्रार्थना करणार आहे। हो, मंदिर अध्यक्ष रवी वानपरे यांनी म्हटलं आहे की मंदिराला कोणी राजकीय प्लॅटफॉर्म बनवू नये, काय म्हणतात? अगदी बरोबर आहे, ह्या राजकारणाचा पार्ट नाही आहे, परंतु आम्ही शहर राजकारणाचे पदाधिकारी यावं म्हणून त्यांनी तसं म्हटलं असेल। मंदिरामध्ये लहानपणापासून आम्ही जातो की नाही जात आम्ही आमच्या भागामध्ये विचारून घ्या। प्रशांत पवार साहेब आहेत, तिथंच राहणारे आहेत, तिथे लहानपणापासून तिथे जाणार आहे, तिथचे अध्यक्षसुद्धा आहेत, ते आम्ही कोण ह्या राजकारणाचा राजकीय फायदा घेत आहे ह्या तुम्हा सगळ्यांना किंवा देशातील जनतांना सगळं माहीत आहे।